तर आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोनावर औषध किंवा लस कधी येणार हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलाय. आता यावर जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचं भाष्य केलंय. कोरोनावर या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होईल अशी आशा आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलेलं आहे. तर कोरोनावर लस तयार केल्याचा 10 कंपन्यांनी दावा केलेला असून त्यांनी माणसांवर औषधाची चाचणी सुरू केली आहे. त्यापैकी 3 दावेदार यापुढे जाऊन या लसचा किती प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो यावरही देखील काम करत आहेत असं स्वामीनाथन यांनी म्हटलंय. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, गुड मॉर्निंग. खरं तर संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावतोय की कोरोनावर औषध किंवा लस कधी येणार. जगभरात पडलेला प्रश्न तो भारतवासियांनाही पडलेला आहे की कोरोनावरती लस केव्हा येणार. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्टता केलेली आहे, भाष्य केलेले आहे आणि आशा व्यक्त केलेली आहे की येत्या या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये ही लस उपलब्ध होणे शक्यता आहे. सध्या ज्या अनेक कंपन्या आहेत देशामध्ये, जर जगामध्ये जर बघितलं आपण 100 पेक्षा जास्त कंपन्या या कोरोनाच्या संदर्भात लस शोधण्यासाठी लागलेली आहे. त्यापैकी 10 ज्या कंपन्या आहेत त्यांनी यशस्वीपणे आपला टप्पे पूर्ण केलेले आहेत. त्यापैकी 3 कंपन्या ज्या आहेत त्या 3 कंपन्या या घडीला मानवी चाचण्या यशस्वी करण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. अशा वेळी या जर मानवी चाचण्या यशस्वी होतात आणि त्यातून सकारात्मक चाचणीचे रिझल्ट येतात, निकाल येतात, त्याच्या आधारावरती जागतिक आरोग्य संघटना निर्णय घेईल आणि याच वर्षाच्या अंतिम महिन्यामध्ये ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे असंही डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे कोरोनामुळे जगामध्ये 80 लाखापेक्षा जास्त लोकांना याचा प्रादुर्भाव झाला आहे. तशा अशा वेळी आता लवकरात लवकर याची लस शोधून या सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कुठेतरी जागतिक आरोग्य संघटनेचा आहे म्हणाली. प्रशांत, यामध्ये आता ऑक्सफर्डची जी लस आहे ती सुद्धा या शर्यतीत पुढे असल्याचं कळते, त्याविषयी काही सविस्तर माहिती मिळतीये का? महत्वाचं म्हणजे ऑक्सफर्डच्या वतीने जगभरातील 6 ते 7 देशांना एकत्र मिळून त्यातील शास्त्रज्ञ एकत्र मिळून या संदर्भात संशोधन करत आहे या लसी संदर्भात, ज्यामध्ये सिरम देखील एक पार्टिसिपेंट आहे पुण्याचं आणि पुण्याची जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून देखील हा प्रयत्न होत आहे. आणि ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की या वर्षाच्या अंतिम महिन्यामध्ये देखील आमची लस उपलब्ध होणे शक्यता आहे. सध्या जगामध्ये ज्यांचे मानवी चाचण्या पूर्ण सुरू आहे आणि मानवी चाचण्या यशस्वी झालेल्या पहिला टप्पा त्याचा पूर्ण झालेला आहे मानवी चाचण्यांचा, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी काही निवडक माणसं पुरुष आणि महिलांवरती या संदर्भातली चाचणी केली. त्यानंतर आता एक मोठ्या गटावर चाचणी होणे शक्यता आहे, साधारणतः 15,000 मानवी चाचण्या होणे शक्यता आहे. त्यानंतर शेवटचा टप्पा असणे शक्यता आहे ज्याच्या आधारावरती रुग्णामध्ये जर बदल होत असेल किंवा अँटीबॉडी डेव्हलप होत असेल तर त्याच्या आधारावरती या सर्व चाचण्या यशस्वी होतात की नाही यावरती जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ऑक्सफर्ड देखील एक अत्यंत महत्वाचा सहभागी आहे या लसीच्या संपूर्ण लस निर्माण प्रक्रियेच्या दरम्यान. आणि आतापर्यंत ज्या लसी काही निर्माण झालेल्या आहेत ज्यामध्ये स्टेरॉइड एक नावाची लस आहे जी सध्या इंग्लंडमध्ये वापरली जात आहे, पण ती फक्त जे अति दक्षतेमध्ये रुग्ण असतात त्यांना त्यांचा धोका कमी करण्याकरता वापरली जात आहे. पण हा संपूर्ण कोरोनाचा रोग आहे किंवा कोरोनाचा प्रकोप आहे की कोरोनाचा व्हायरस आहे याला रोखण्याकरिता कुठल्या प्रकारची लस सध्या अवेलेबल नाही आहे ती लस या वर्षाच्या शेवटच्या ती लस जी आहे हा कोरोना संसर्ग जो आहे तो नष्ट होणारी लस अद्याप आलेली नाही, त्याच्यावर संशोधन सुरू आहे. या सविस्तर माहितीसाठी प्रशांत धन्यवाद.